समाजात धर्माच्या नावाखाली वातावरण गढूळ होत असतानाच कळंबोली येथे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्यातर्फे एकाच छताखाली हनुमान जयंतीचा भंडारा आणि रमजान महिन्यातील इफ्तार पार्टीचे आयोजन स्टील मार्केटमधील हनुमान मंदिरात करण्यात आले. या उपक्रमात लोखंड बाजारातील सय्यद हवालदार आणि फारुख हाजी यांच्यासारख्या व्यावसायिकांसोबत सुमारे 50 मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला. यावेळी परिमंडळ 2 पोलीस आयुक्त भागवत सोनावणे, सहाय्यक कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर उपस्थित होते. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांनी आयोजित केलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. धर्माच्या नावावर तेढ निर्माण करून वातावरणात दूषित करण्यापेक्षा एकमेकांच्या धर्माचा आदर करून जातीय सलोखा कसा राखावा हा आदर्श रामदास शेवाळे यांनी समाजासमोर मांडला. सर्वोत्तम जय महाराष्ट्र. आपण पाहत असाल आपल्या हिंदू धर्मातील आज आपण हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करत असताना हा मुस्लिम धर्माचा हा रमजानचा पवित्र महिना चालू आहे. या दोन्ही माध्यमातून एक जातीय सलोखा राखण्याचं काम आम्ही शिवसेना पनवेल नगरीतील शिवसेनेच्या वतीनं आज करत आहोत. आपण पाहत असाल की या महाराष्ट्रामध्ये एकमेव नेते असे होते की ज्यांनी सत्तेचा कधीही लालसा न करता पण जनसामान्यामध्ये आपली जी किंमत करून ठेवली होती माननीय हृदयसम्राट हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नेहमी एक वाक्य असायचं की भारतातला जो भी मुस्लिम बांधव असेल तो पण हिंदुस्तानमध्ये हिंदूला मानणारा आपल्या हिंदुस्थानातील प्रत्येक माणूस हा हिंदू आहे. धर्म जाती पंथ हे अनेक असतात परंतु जो हिंदुस्थानात गुण्यागोविंद राहतो आहे तो हिंदू आहे कुठल्याही समाजाचा असो. हा जातीय सलोखा म्हणजे त्यांच्या ह्या वाक्याला जुडूनच आहे की जातीय सलोखा राखण्याचं काम आम्ही आमच्या शिवसेनेच्या वतीनं या पनवेल नगरीमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहत असाल की बाळासाहेबांचे खऱ्या अर्थाने विचार आणि या विचारांची प्रार्थना करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी महाराष्ट्रामध्ये एक विडा उचलला की हिंदुत्व म्हणजे काय आणि बाळासाहेबांचे विचार ज्या अर्थानं सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. तर मी पनवेल संपर्क जिल्हाप्रमुख म्हणून आमचंही काही कर्तव्य आहे की जातीय सलोखा राखण्याचं काम ह्या माध्यमातून खरे बाळासाहेबांचे विचार काय आहेत ते विचार सर्वसामान्यांमध्ये पोचवण्याचं काम हे आम्ही आमच्या पद्धतीने करत आहोत. कळंबोली ह्या पनवेल नगरीमधील सर्व मुस्लिम बांधव आमचे आज गुण्यागोविंदानं सकाळी रामनवमी हनुमान जयंतीला सुद्धा उपस्थित होते आणि हनुमान जयंतीला भंडाऱ्याचा कार्यक्रमाला ते उपस्थित होती परंतु त्यांचा रमजान महिना असल्यामुळं त्यांना त्याचा हे घेता नाही आल्यामुळं आम्ही आज सर्व मंडळींनी संध्याकाळी इफ्तार पार्टीचं नियोजन केलेलं आहे आणि सर्व आमचे हिंदू मुस्लिम बांधव ह्याला एकोप्याने एकत्र राहून एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये आम्ही आज केलेला आहे. आज ह्या रमजान महिन्याच्या निमित्तानं मी माझ्या वतीनं माझ्या शिवसेना पार्टीच्या वतीनं मी ह्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा व्यक्त करतो. कळंबोली आपल्या शहरातील इफ्तार पार्टी माननीय श्री रामदास शेवाळे साहेब यांनी आयोजित केली होती. या ठिकाणी चांगला जातीय सलोखा राहावा यासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केलेले आहेत आणि खरोखर कळंबोलीमध्ये जातीय सलोखा खूप चांगला आहे. हिंदू मुस्लिम बांधव सर्व समाजाचे सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने गुणागोविंदाने नांदत आहेत. या ठिकाणी तशी काही समस्या नाही आहे. मी या प्रसंगी सर्वांना पवित्र रमजान महिन्याच्या आणि आगामी ईदच्या पोलीस मुंबई नवी मुंबई पोलीस दलातर्फे शुभेच्छा देतो.